राज्याच्या राजकारणातील हुकमी एक्का, राजकारणातील अजब रसायन, पहाटे 4 वाजता उठून जोर बैठका काढून आपल्या सुदृढ आरोग्याचा मंत्र जपणारे, दिवसातून एकदाच जेवणारे, पुलाच्या शिरोलीतील सर्व सूत्रे हलवून तिथे आखाडे बांधणारे, तसेच 18 वर्ष विधानसभेवर आमदार राहिलेले, इतकी संपूर्ण माहिती दिल्यानंतर तुम्हाला त्या नेत्याचं नाव नव्याने सांगण्याची गरज मला वाटत नाही. नाव आलंच असेल लक्षात. बरोबर, महादेवराव उर्फ आप्पा महाडिक. त्यांच्याच राजकीय कारकिर्दीची ओळख करून देण्यासाठी मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी करत आहे. नमस्कार, मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय जागर न्यूज. कोल्हापूरच्या लाल मातीतला रांगड पैलवान. ते घरातून बाहेर पडले की घड्याळात बघायची गरजच लागत नाही. वेळेला एकदम पक्के, वाजले की 12 काटे, ते बाहेर पडले की ठोठावलेच म्हणून समजा. आप्पा महाडकांनी अखेरीस राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांचे 12 वाजवून आपल्या सुपुत्राला चेअरमन पदी बसवले. जिल्ह्यात त्यांच्या फॅन क्लबला तोटा नाही. जिल्ह्यात ते कोठेही प्रवास करोत, त्यांची 74-74 नंबरची गाडी लोकांसाठी अजूनही क्रेज आहे. केवळ गाडीच्या नंबरवरून आप्पा महादेवराव महाडिक भागात आल्याची बातमी लोकांना आपोआप मिळते. चेहऱ्यावर लुक एकदम धमाकेदार, अंगावर सफारी, हा आप्पांचा खास लुक. बोलण्या चालण्यात मोकळा ढाकळा, तसाच मुत्सदी राजकारणी माणूस. आप्पांच्या राजकारणाची कक्षा रुंदावली तसा उद्योग व्यवसायी. त्यांच्या घरात 1984 होंडा गाडी आली. गाडीच्या नंबर प्लेटवर 74-74 हा नंबर झळकला. त्यानंतर आप्पांच्या प्रगतीचे घोडे वेगाने दौडू लागले. सलग 18 वर्ष ते आमदार राहिले. गोकुळ जिल्हा मध्यवर्ती बँक राजाराम समितीच्या राजकारणात त्यांचा शिरकाव झाला. या यशाला 74-74 क्रमांक महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना महाडिक कुटुंबात निर्माण झाली. घरात येणाऱ्या नव्या गाड्यांवर तो कोरला गेला. आप्पांच्या दिनक्रमाचे टाइमटेबल बदलत नाही. व्यायामानंतर नाश्ता, राजाराम कारखाना शाहूपुरीतील कार्यालय, बेडकीहाळच्या कारखान्याला भेट देण्याचा त्यांचा क्रम अजिबात चुकत नाही. मार्ग तोच, वेळ एकच, येणा जाण्याचा रस्ताही तोच. मुलगा अमल व स्वरूप यांचा आप्पांच्या वाटेवरचा प्रवास आहे. राजकारणातील यशस्वीतेचा मंत्र त्यांना आप्पांकडूनच मिळालाय. कोल्हापूर दक्षिणचे आमदार म्हणून अमल महाडिक यांनी प्रतिनिधित्व केले. शौमिका महाडिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिल्या आहेत. या सर्व यशाला विशेष म्हणजे 74-74 हा नंबर त्यांच्यासाठी लकी ठरलाय. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.